अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचा सोहळा ग्रामपंचायत चौक पाळधी येथे पार पडला। पाळधी गावाला देशसेवेची परंपरा लाभलेली असून गावातील तब्बल 90 तरुण विविध फोर्स तसेच पोलीस दलात कार्यरत आहेत। त्या जवानांच्या आई वडिलांचा सत्कार सोहळा यावेळी संपन्न झाला। तसेच पाळधी, माळपिंपरी, रोटवत, मोरगाव येथील तरुणांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके व खुर्च्यांचे वाटप करण्यात आले आणि सवतखेडा, नांद्रा येथील तरुणांना ट्रॅक सूटचे वाटप मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जे के चौहान, जामनेर पंचायत समिती सभापती जलाल तडवी, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, युवा नेते अमर पाटील, माजी सभापती बाबूराव अण्णा घोंगडे, वाकोद येथील सुरेश जोशी, माजी सभापती तथा पाळधी उपसरपंच नीता पाटील, पाळधी सरपंच ॲडव्होकेट प्रशांत बाविस्कर, पाळधी ग्रामपंचायत सदस्य संदीप सुशीर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।